हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे अयोध्येतील राम मंदिर मंगलक्षता कलश शोभायात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. अयोध्येतून रामलल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी या मंगलक्षता कलशाचं शनिवारी रात्री कुंभोज येथे आगमन झालं. कुंभोज येथे जय श्रीरामच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरातून आलेल्या अक्षता व प्रतिमा गावोगावी पोहोचवण्याचं अभियान या निमित्तानं राबवण्यात आलंय. या अभियानांतर्गत अयोध्येहून आलेल्या अक्षता व मंगलकलश व प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची धनगरी ढोल कैताळ सनई हालगी झांज पथक यांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत वाजत गाजत मोठ्या उत्साहात गावातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुंभोज येथील श्री रामेश्वर मंदिरातून शोभायात्रेची सुरुवात झाली. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात सांगता झाली. या शोभायात्रेच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांच्या वतीनं सडा रांगोळी काढण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी व ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत औक्षण करून दर्शन घेतलं. चौका चौकात तरुण मंडळाच्या वतीनं श्रीराम प्रतिमा पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करीत कलशाचं स्वागत करण्यात आलं. सुमारे 3 तास चाललेल्या या शोभायात्रा सोहळ्याची सांगता ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरतीनं झाली. त्यानंतर हनुमान मंदिरात कलश ठेवण्यात आला. यावेळी गावातील नेतेमंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.